अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका टेंट असोसिएशन मार्फत तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे। कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये सर्वच व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यातच सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आल्यामुळे टेंट, मंडप, कॅटरिंग, हॉल, डीजे साऊंड, लाईट, डेकोरेशन व्यवस्थापक इत्यादी सर्व व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत। त्यामुळे सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये मंडप, कार्यालय, हॉल किंवा लॉनच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या आसन क्षमतेची परवानगी शासनाने द्यावी अथवा कार्यक्रमांमध्ये 500 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दिनांक 4 तारखेला ऑल इंडिया टेंट असोसिएशनच्या तर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे असे ठरवण्यात आले की केंद्र सरकारच्या राहत पॅकेजनुसार टेंट, डीजे या व्यवसायांशी जे संबंधित लोक आहेत यांचं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप असं मोठं नुकसान झालेलं आहे। मेन सीझन गेल्यामुळे सगळ्यांना आता आर्थिक कळ सोसावी लागत आहे। त्याकरिता 7 तारखेला संपूर्ण भारतातील टेंट असोसिएशनने एकाच वेळी 11 वाजता गव्हर्नमेंटला निवेदन आज सादर केलेले आहे। यामध्ये जी 50 लोकांची शर्त गव्हर्नमेंटने ठेवून परवानगी दिलेल्या आहेत त्या सर्व शर्ती रद्द करण्यात याव्यात व कमीत कमी 500 लोकांची परवानगी मिळण्यात यावी आणि ज्या हॉलची कॅपॅसिटी आज 1000 लोकांची असली तर ती 50% आणण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन हे आज दिले गेले। एकाच वेळी संपूर्ण भारतातल्या असोसिएशनच्या वतीने निवेदन दिले गेल्यामुळे आता आम्ही अशी अपेक्षा बाळगतो की गव्हर्नमेंट थ्रू राज्य सरकारमार्फत, केंद्र सरकारमार्फत टेंट असोसिएशनला न्याय मिळावा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।